बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। एका वस्तूची खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या शेकडा 40 आहे, तर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती? एका वस्तूची खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीच्या शेकडा 40 अशा पद्धतीने मांडा, म्हणजे हे खरेदी किमतीचं आणि हे विक्रीच्या किमतीचं गुणोत्तर, बरोबर आहे। आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं हे गुणोत्तर आहे 40/100, म्हणजे विक्री किंमत ज्यावेळेस 100 असते त्यावेळेस खरेदीची किंमत 40। ओके, प्रश्न विचारला विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती। आता विक्रीच्या किमतीचं गुणोत्तर मित्रांनो 100 अंशस्थानी लिहा, खरेदीच्या किमतीचं गुणोत्तर 40 छदस्थानी लिहा। विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती असा प्रश्न विचारला म्हणून विक्रीच्या गुणोत्तरासोबत 100 गुणीला घ्या। ओके मित्रांनो, या शून्याला हे शून्य गेलं, वरचा गुणाकार 1000 आणि छदस्थानी 4, याचं येणारं उत्तर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 250%। विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती, तर 250%। हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।